कुठलाच लेखक भारावून जाऊन वाचत नाही, त्यामुळं वपू पण मी भारावलेपणातून नाही वाचले आणि नाही वाचणार. पुणे नगर वाचन मंदिर यांनी वपू काळे यांच्या पुस्तकांचे अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात डॉक्टर रुपाली शिंदे यांनी समारोप करताना आपले मत व्यक्त केले. त्याकडे जाऊया. मी डॉक्टर रुपाली शिंदे यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा समारोप करावा. सगळ्यात पहिल्यांदा मला या कार्यक्रमासाठी बोलावलं, उपचाराचा भाग म्हणून नव्हे पण खूप मनापासून आनंद वाटला. अशाच वाचकांच्या गप्पा मी जेव्हा अक्षरस्पर्श लायब्ररी आहे कर्वे रोडला, तिथं आम्ही म्हणजे मी नोकरीत नवीन होते तेव्हा करायचे, ती आठवण झाली. वपू काळे, पु ल देशपांडे, शांताबाई शिळके असे जे मराठीतले साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकाशी सामान्य माणसाची, प्रत्येक वाचकाची एक स्वतंत्र नाळ जोडलेली असते, एक स्वतंत्र नातं जोडलेलं असतं. तसं ते वपूंशी आपल्या सगळ्यांचंच आहे. या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा काही लेखक, काही कवी आपण पुढे जातो तसे त्यांचं बोट सुटलेलं असतं, ते बोट परत एकदा धरायला मिळालं म्हणून जास्त आनंद वाटला. आता वपूंच्या बाबतीतलं मी माझं काय जे म्हणणं आहे ते म्हणणार आहे. मी वपू वाचलं आहे ते मला असं वाटतं की 31-35 वर्षांपूर्वी, मग नंतर मध्ये मध्ये कधीतरी वाचले, पुढे म्हणजे शिकवण्याच्या ओघात नाही जमलं मला वाचायला. या निमित्ताने परत एकदा मी वाचले. परत एकदा वाचताना जे काही जाणवलं ते मी सांगणार आहे. एक, मी कुठलाच लेखक भारावून जाऊन वाचत नाही, त्यामुळं वपू पण मी भारावलेपणातून नाही वाचले आणि नाही वाचणार. वपू आपल्याला आवडतात ते का? वपू त्यांच्या, आता जर मी या निमित्ताने जे बघत होते की तुम्ही यूट्यूबवर पाहिलं तर अनेक वपूंची कथाकथनं करणारे केलं आहे, म्हणजे प्रत्येकाने. त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठीमध्ये अनेक आवृत्त्या ज्यांच्या लेखनाच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, असं भाग्य फार थोड्या लेखकांच्या वाट्याला येतं. वपू त्यातले भाग्यवान होते. माझा प्रश्न असा आहे की वपू ना ही वाचकप्रियता कशामुळे मिळाली हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. त्यातले बहुतेक सगळ्यांनी सांगितलं ते म्हणजे वपूंची ती दिलखेचक भाषाशैली की जी आपल्याला पहिल्यांदा मोहात पाडते आणि तिथं गुंतवून ठेवते. त्या गुंत्यातून बाहेर पडून मग पुढे आपल्याला वपूंकडे पाहावं लागतं. वपूंची जी ही जी म्हणजे अनेकांनी त्यांची ती अवतरणं किंवा ती छोटी छोटी विधानं इथं वाचली किंवा सांगितली, ती आपला ठाव घेतात किंवा आपल्याला आवडतात. त्यातलं एक मी या निमित्ताने वाचलेलं की अहंकारावर झालेला वार जो आहे तो पचवताही येत नाही आणि परतवताही येत नाही. आता ही जी गोष्ट आहे याच्यातून आपण सगळेच गेलेलो असतो कमी जास्त प्रमाणात, त्यामुळे वपू त्यांच्या कथेमध्ये, कादंबरीमध्ये जर कविता लिहिली असती तर मला नेहमी असं वाटतं की वपूंनी कविता लिहिली असती तर ती अधिक उत्कट झाली असती. कारण त्यांचा मूळचा पिंड जो आहे ना, की जो माणूस फॅन्टसी निर्माण करतो ना, तो फॅन्टसी निर्माण करणारा कथाकार, कादंबरीकार कमी असतो, तो कवी जास्त असतो. आणि म्हणून वपूंची ही जी काही विधानं आहेत जी आपल्याला भावतात आणि ज्याच्यामध्ये आपला पाय गुंतून पडतो, ती भावसत्य आहे. जगण्यात एक आपण दोन आपल्या जगण्याच्या सगळ्यांच्या दोन बाजू असतात. एक भावनिक पातळीवरचं काहीतरी आपल्याला पटत असतं आणि दुसरं विचारांच्या पातळीवरचं असतं. तिसरं असतं ते व्यवहाराच्या पातळीवरचं असतं. बऱ्याचदा आपल्याला व्यवहार काय म्हणतो तेच ऐकावं लागतं आणि विचार आणि भावनांचा पराभव होतो. वपू आपल्याला जे पहिल्यांदा जे भावलेलं भावनिक जे काही आहे ते आपल्याला सांगतात आणि त्यामुळे आपण जे मागं टाकलेलं असतं
किंवा आपल्याला जे स्वीकारता आलेलं नसतं ते आपल्याला कुठंतरी वपूंच्या लिखाणामध्ये सापडतं किंवा ते भेटत राहतं, आणि म्हणून आपल्याला व्यवहाराच्या पातळीवर जगत असताना जे करावं लागतंय खरं म्हणजे करायचं होतं, पण आता व्यवहार जगताना ते करावं लागतंय, हे आपलं सुटलेलं बोट ज्याला मी म्हणते निसटून गेलेलं मागचं, हे वपू वाचताना आपल्याला बरोबर येतं सतत, आणि त्यामुळे आपण वपू पुन्हा पुन्हा वाचत राहतो. ही वपूंची ताकद आहे आणि ती ती प्रचंड आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही म्हणजे दुमतच असण्याचं कारण नाही. पण मला दुसऱ्या मुद्द्याकडे वळायचं आहे की अशा प्रकारची भावसत्य जी कवितेमधून चारोळीतून मांडली जातात, जी मी माझा लिहिणाऱ्या गोखल्यांनी मांडलेली आहेत आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. समांतर काळातली सुरुवात जर आपण पाहिली वपू लोकप्रिय होण्याच्या काळातली, मग आता ते भरपूरच झालेलं आहे. आणि आता ते म्हणजे वपूंची विधानं स्टेटसवर फिरतात की तो एक क्षण भारण्याचा असतो आणि बाकीचे सगळे क्षण हे सांभाळण्याचे असतात, असे ते स्टेटसवर फिरतं. याचं कारणच ते आहे की ते भावसत्य मांडणारा लेखक आहे तो. आता हे भावसत्य मांडणारा लेखक हा आपल्याला कुठपर्यंत पुरतो आणि कुठपर्यंत पुरत नाही हेही आपण बघायला पाहिजे. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपल्याला जगाचे अनुभव येत जातात, माणसांचे अनुभव येत जातात, आणि त्या जगण्यातून त्या अनुभवातून आपलं जगाकडं आणि माणसांकडं पाहण्याचं काही एक मत किंवा चिंतन म्हणूयात ते तयार होत जातं. बऱ्याचदा ते जग हे वाईट आहे आणि मी खूप चांगला आहे किंवा मी प्रामाणिक आहे जगाने मला फसवलं अशा त्या दोन टोकावरचं असतं. असं असतं पण अनुभव जे असतात ते मधले अनुभव अनेक रंगांचे असतात, अनेक प्रकारचे असतात आणि अनेक प्रकारच्या गुंत्यांचे असतात. त्या गुंत्यांमध्ये आपण काही काळ अडकतोही पण नंतर आपण त्या गुंत्यांमधून विचारपूर्वक स्वतःला सोडवूनही घेत असतो. आता वपूंच्या लेखनाच्या बाबतीत होतं काय, वपू हा जो त्यांचा निवेदक किंवा त्यांचा मुख्य व्यक्तिरेखा आहे, ती व्यक्तिरेखा आणि इतर जग या दोन जगांचं म्हणजे त्या व्यक्तिरेखेचं भावविश्व आणि तिच्या पलीकडचं माणसांचं जग हे उभं करत असताना हा मी विरुद्ध जग असा जो काही संघर्ष उभा करतात त्यामध्ये ते जग हे काळं आणि पांढऱ्या रंगांमध्ये विभागतात. आता ते काळ्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये विभागल्यामुळे त्याची उत्तरंही तशीच येत जातात. आता ती तशीच उत्तरं आल्यामुळे काही वेळा आपल्याला बरं वाटतं, याचं कारण जे मला मनापासून हवंय, मला मनापासून ते पांढरं शुभ्र काहीतरी हवंय, जगायचंय, पाहिजे, मला नाही तसं जगता येत, ते कुठंतरी मला मिळतंय, ही दुधाची तहान ताकावर भागते ती वाचनातून म्हणून बरं वाटतं आणि आपण वाचत जातो. मग प्रश्न मला असा पडतो की वपूंसारखे लेखक मला वाचक म्हणून फसवतात का जाग करतात. आता त्यातलं काहींचं उत्तर आहे जाग करतात. साहित्याच्या बाबतीतलं सगळं म्हणजे 2 + 2 = 4 हे गणितातलं उत्तर असू शकतं, पण जेव्हा तुम्ही कलेचा आस्वाद घेता किंवा कलाकृतीचा आनंद घेता तेव्हा त्याला 2 + 2 = 4 नाही, त्याचं 6 पण उत्तर असू शकतं. कारण ते त्या व्यक्तीनं शोधलेलं तिच्या अनुभवातून तिच्या जगण्यातून त्या लेखकाला ती जोडून घेत असते आणि त्या लेखकाची उत्तरं स्वतःशी पडताळून बघत असते आणि त्या लेखकाला आपल्या बरोबर घेऊन पुढे जात असते. आता वपूंच्या बाबतीत होतं काय, वपूं सातत्यानं आपण वाचत गेलो तर आपल्याला असं दिसतं की कुठलाही लेखक जेव्हा सातत्याने लिहितो तेव्हा तो भारतासारख्या देशामध्ये जिथं समूहनिष्ठ जगणं आहे, जिथं प्रयोग करायला सामाजिक परिस्थितीच फार अनुकूल नाही आहे, तिथं ती वाट मळलेली होते, तो लेखकाला चकवा लागतो आणि तो लेखक तिथं फिरत राहतो.
वपूंच्या बाबतीत हे झालेलं आहे की त्यांना आपण वपू सातत्याने वाचले आणि बारकाईनं वाचले तर आपल्या असं लक्षात येतं की आता इथं हे काय करणार आहेत, धक्का कुठे देणार आहेत, किती सौम्य आणि किती तीव्र धक्का असणार आहे आणि शेवटचा धक्का किंवा काय ते काय असणार आहे. हे ठोकताळे जेव्हा एखाद्या लेखकाचे व्हायला लागतात तेव्हा तो लेखक जुनी वळणं पुन्हा पुन्हा फिरत राहतो. जेव्हा तुम्ही बहुप्रसवा म्हणजे सातत्यानं लिहिणारे आणि अफाट लिहिणारे लेखक होता तेव्हा लेखकाला त्याचं वळण ओलांडणं ही कठीण गोष्ट होती. आणि हे काही फक्त वपूंचं होतं असं नाही, हे नेमाड्यांचं पण होतं, हे लक्षात घ्या. हा, हे सगळ्यांचं होतं. म्हणजे आपण आपल्यावर मात करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असते. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणते की माझ्यावर दुसऱ्यांनी कुणी अन्याय केला याच्या हे बघू, हे बघ आपण बघतो सांगतो ते दुसऱ्यांना बोट दाखवणं खूप सोपं असतं. पण मी माझ्यावर अन्याय किती केला, मीच माझ्या क्षमतांना न्याय कसा दिला नाही, ही आपण आपल्यावर अन्याय करणारे सगळ्यात जास्त करत असतो. तसं लेखकाने त्याच्या क्षमता ज्या आहेत या क्षमता पुरेपूर वापरल्या नाहीत किंवा त्या क्षमता ओलांडून धाडस केलं नाही तर तो स्वतःला फसवत राहतो. ती आत्मवंचना होत जाते आणि ती वपूंच्या बाबतीत पुढे झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून मी असं म्हणते की मी वपू वपू नाही, कुठलेच लेखक कुठलाच कवी, मी एक अभ्यासक या नात्याने मी भाबडेपणानं भारावलेपणानं किंवा मोहात पडून नाही वाचत. आणि माझं दुसरं म्हणणं असं आहे की कुठलाही लेखक कुठलाही कवी आपल्याला पुरतो त्याची साथ पुरते, ती कुठपर्यंत आणि कशी हा आपल्या पण आयुष्याचा एक प्रवास असतो. तर आपण जसे मोठे होत जातो तसे आपले आई बाबा अगदीच वेडे आहेत असं तरुण पिढीला वाटत राहतं, तेच लेखकाच्या बाबतीत पण होतं. कारण पिढ्यांचे विचार बदलतात आणि तुमच्या श्रेयसाची कल्पना बदलते, प्रेयसाची नाही. प्रेयसाची भौतिक पातळीवरचं प्रिय, माझी माणसं, माझी मालमत्ता, माझं गाव, माझी माझं घर, माझी पेट, माझी गाडी, माझी पेन्सिल, माझी साडी, असं सगळं प्रिय 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 असतंच की तिथं वस्तू बदलतील, ते भौतिक पातळीवरचं जगणं आहे. पण श्रेयस काय, की जे निस्वार्थी निरपेक्ष असतं, जे मला माझ्या कक्षा ओलांडून पलीकडं नेणारं असतं. मी वपू वाचताना पुन्हा पुन्हा वाचताना, तुम्ही मला दिलेल्या संधीच्या निमित्ताने वाचताना मी हे शोधलं की मला वपू श्रेयस काय देत आहेत का, मग मी त्याचं मला मिळालेलं उत्तर असं आहे की वपू पुन्हा पुन्हा प्रेयसाची झोळी भरभरून भरत आहेत पण श्रेयसाकडे नाही जात. तर त्यामुळे एका टप्प्यावर लेखक आपण लेखकाचं बोट सोडतो ते का, कारण आपली बौद्धिक भावनिक मानसिक विचारांची भूक मोठी होत जाते आणि मग आपल्याला नाट्य कोट्या धक्के फॅन्टस्या या नकोशा वाटतात. मी माझ्याशी एकटी असताना जो लेखक जो कवी मला आठवतो तो माझ्याबरोबर जन्मभर राहतो. तशी साथ देण्याची ताकद या आपल्या मराठी माणसाच्या या लोकप्रिय लेखकामध्ये आहे का असा मी प्रश्न विचारला तर तुम्ही सगळे आपण सगळे वपू प्रेमीच आहोत पण त्या प्रेमाला क्षमा मागून मी असं म्हणते की मी माझ्याशी एकटी असताना माझ्या बरोबर यांची वाक्य फार काळ राहू शकत नाही आणि मला माझ्या छोट्या किंवा मोठ्या दुःखातून बाहेर काढण्याची ताकद या वाक्यांमधून मला नाही मिळत हे सत्य मला स्वीकारावंच लागतं. आणि मला दुसरं वपूंचं जे जाणवलेलं महत्त्वाची गोष्ट होती ती अशी की हा अत्यंत वाचकाशी आदराने वागणारे मराठीतले कमी लेखक आहेत. की कदरदान ज्याला आपण म्हणतो ते वपू असे कदरदान होते.
आणि वपूंच्या त्या कदरदान असण्याला हजारो वेळा आपण नमस्कार आपल्याला घालावेच लागतात. पण पुन्हा एकदा आपण मोठे होत असताना आपल्या बोट सुटून जाणारा हा लेखक आहे, एवढंच मी या निमित्ताने म्हणेन. धन्यवाद.